जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकींमध्ये कार्यसूची व्यतिरिक्त आणि जिल्हा नियोजन व्यतिरिक्त कोणताही ठराव शासनाच्या अध्यादेशानुसार घेता येत नाही, त्यामुळे 11 ऑक्टोबर रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाणार प्रकल्पाविरोधात घेण्यात आलेला ठराव बेकायदेशीर असून त्याची नोंद इतिवृत्तात न घेता ठराव फेटाळण्यात यावा अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल काळसेकर यांनी केली. नाणार प्रकल्पाला शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाने कायमच तगडा विरोध दर्शवला आहे. तब्बल 7 महिन्यानंतर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीतही नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाचे सूर उमटले आणि नाणार प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आलेला हा ठराव बेकायदेशीर असून शासनाचा भाग असलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चुकीचा ठराव मंजूर केलाय. राज्य शासनाचा अध्यादेश क्रमांक 357 नुसार हा ठराव बेकायदेशीर असून हा ठराव फेटाळण्यात यावा आणि त्याची इतिवृत्तात नोंद घेऊ नये अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल काळसेकर यांनी जिल्हा नियोजन समिती सचिव तथा जिल्हाधिकारी आणि राज्य नियोजन मंडळाचे सचिव तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाची 11 ऑक्टोबरला जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार यांनी अत्यंत उतावीळपणे नाणारच्या विरोधातला ठराव मांडला आणि त्या ठराव मांडलेल्या ठरावाला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा पाठिंबा दिला. खरं म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय 357 म्हणजे शासन निर्णय जिया शासनाचा एक जिया निर्णय 357 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 5(3)(ग) मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेमध्ये कार्यसूची वरील विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विषयावरची चर्चा करू नये आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या अध्यक्षाच्या मान्यतेने संबंधित इतर विषयावर चर्चा करावी. जिल्हा नियोजन मंडळाच्या कार्यसूचीवर सूचीवरील विषयाव्यतिरिक्त व जिल्हा वार्षिक नियोजनाच्या आराखड्यातल्या विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विषयावरची चर्चा सभागृहात झाली तर त्या चर्चेचा इतिवृत्तामध्ये समावेश करू नये. खरं म्हणजे जिल्हा नियोजनची सभा सुरू झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे सदस्य नगरसेवक सुशांत नाईक यांना याच मुद्द्यावर ना राजन म्हापसेकर, सुशांत नाईक, श्वेता गर्ग यांना बोलण्यापासून परावृत्त केलं होतं, थांबवलं होतं. प्रत्यक्ष मात्र नाणारचा विरोध ठराव ज्यावेळेला आला त्यावेळेला मात्र सोयीस्कररित्या पालकमंत्री हा मुद्दा विसरले आणि त्या नाणारच्या विरोधामध्ये ठराव मांडायला त्यांना परवानगी दिली. आम्ही या मुद्द्यावर हरकत घेतलेली आहे आणि जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कलेक्टर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना आम्ही त्यांच्याकडे हरकत घेतली आणि त्यांना आम्ही सांगितले की जो 9 ऑक्टोबरचा 357 क्रमांकाचा जीआर आहे त्या जीआरच्या मुद्दा क्रमांक 5(ग)(3) प्रमाणे अशा प्रकारचा कोणताही ठराव सभागृहात घेता येणार नाही आणि सभागृहात ठराव झाला असेल तर तो इतिवृत्तामध्ये घेता येणार नाही, त्यामुळे हा ठराव इतिवृत्तात काढून टाकण्यात यावा. शिवसेनेचे खासदार यांनी जो आग्रह धरलेला आहे की नाणारच्या विरोधातला ठराव इतिवृत्तामध्ये घेण्यात यावा, अत्यंत उतावीळपणे त्यांनी तो आग्रह धरलेला आहे आणि यामुळे त्यांच्या आता हा ठराव मागे घेण्यामुळे शिवसेनेवर नामुष्कीची वेळ आलेली आहे.